नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अर्धा पाव पाऊण सव्वा यांचे दशांश अपूर्णांकात कसे लेखन करायचे हे शिकणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला अर्धा म्हणजे काय तर 1/2। आता 1/2 या ठिकाणी आपल्याला छेदस्थानी 2 दिसतोय। आपल्याला दशांश अपूर्णांक करायचा असेल तर एकक स्थानी 10 हा अंक पाहिजे किंवा 100 पाहिजे किंवा 1000 पाहिजे। तर आपण 1000 किंवा 100 करण्याऐवजी याचं 10 मध्ये रूपांतर सहजरित्या करू शकतो। तर ते कसं, हा 1/2 अपूर्णांक जसा तसा लिहून घेऊया। 2 × 5 केलं आणि 1 × 5 केलं, 5 × 5 बेपंच झाले 10। एकक स्थानी 10 आला म्हणजे याचं उत्तर आहे ना 0.5, हे झालं आपण दशांश अपूर्णांकात रूप। यानंतर पाव म्हणजे किती तर 1/4। मग या 4 देखील आपण 10 मध्ये रूपांतर करू शकतो, परंतु ते फार अवघड होणार आहे। तर आपण 100 रूपांतर करू। 100 रूपांतर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 2 × 25 करावं लागणार आहे। हा 1 जसाच्या तसं लिहून घ्यायचं, खाली 25 गुणलं म्हणजे वर पण आपल्याला 25 गुणावं लागेल। उत्तर येणार 25। आता या ठिकाणी हा 25 लिहिला, 2 0 आहे म्हणजे 2 घर सोडून दशांश चिन्ह आपल्याला द्यायचे। हे झालं 0.25 म्हणजेच 1/4 म्हणजेच पाव। पाऊण म्हणजे 3/4। पुन्हा या ठिकाणी छेदस्थानी 4 आहे म्हणून 2 × 25 करावं लागेल। या ठिकाणी आपल्याला मिळेल 100। हा वरचा 3 जसाच्या तसा घेऊया, खाली 25 गुणलं वर पण 25 गुणूया, 25 × 75। उत्तर येणार 0.75। हे झालं आपलं पाऊणचं रूपांतर दशांश अपूर्णांकात। यानंतर जर आपण सव्वाचा विचार केला, सव्वा म्हणजेच 1/4 आणि 1/4, याला मी असं लिहू शकतो 1 × 1/4 आणि 1 म्हणजे 1। 1/4 म्हणजे किती, 0.25। याचाच उत्तर, याचाच अर्थ असा होतो की 1.25 हे झालं सव्वा। याच पद्धतीने आपण 2/3 जर करायचं असेल तर ते देखील लिहू शकतो, 2 × 3/4, 2 × 2, 3/4 म्हणजे 0.75। 3/4 उत्तर आपण काढले 0.75, बेरीज येणार 2.75। अशा प्रकारे आपण अर्धा पाव पाऊण सव्वा यांचं दशांश अपूर्णांकात लेखन करू शकतो।